शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्तकृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आधुनिक पद्धतीनं म्हणजेच आपण नवीन पद्धतीनं कशा पद्धतीनं कोबीची शेती करायची आहे ह्याबाबतीत हा व्हिडिओ बघत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, याच्या आधी बरीच लोक कोबी शेती करतच आलेले आहेत, ह्यात काय नवीन काय नाही आहे. पण नवीन काय करू शकतो आपण, तर ह्यामध्ये पूर्वी आपण पाटपाण्यानं करत होतो, ड्रीपनं करत होतो. पण सध्या आता मार्केट परिस्थिती बदलत चाललेली आहे. मार्केटमध्ये पूर्वी मोठा गड्डा असेल तेवढं चांगले दर मिळत होते आपल्याला. पण आता कसं छोटे छोटे कुटुंब झालेले आहे, जेवढा छोटा गड्डा तेवढा मार्केटमध्ये दर चांगला मिळत आहे. ह्याचं कारण काय की गड्ड्यावर विकायला चालू झाले. 10 रुपयाला एक गड्डा दिला, 15 रुपयाला एक गड्डा, 20 रुपयाला एक गड्डा, हे मार्केट टेंडन्सी बदललेली आहे. मार्केट टेंडन्सी जसं बदलली आहे तसं आपल्याला आपल्या प्रोडक्शन घ्यायचं, म्हणजे आपण उत्पादन घ्यायचं, ह्यामध्ये थोड्याफार पद्धतीनं बदल करत गेलो आपण तर नक्की आपला फायदा होऊ शकतो. तर आपण आता पाहूया की एक प्रकारे अंदाज की कशा पद्धतीने हे शेती केलं तर कशा पद्धतीने आपला फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हा पूर्ण 1 एकरचा प्लॉट आहे. ह्या 1 एकरमध्ये आपण 40,000 रोपं बसवलेले आहेत. तर कशा पद्धतीने बसवलेले आहेत पहिला मी हे तुम्हाला दाखवतो. तर ड्रीपची लॅटरल एकच टाकलेली आहे आपण. ॲक्च्युली इथं 2 लॅटरल टाकायला पाहिजे होते, पण 1 लॅटरल टाकलेले आहेत आणि 1 लॅटरल टाकून 4 ओळी घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4 4 ओळीची लाईन बसवलेली आहे आपण. 2 बेडमधील अंतर 5 फूट आहे. 5 फुटीवर बेड टाकून आपण खोल सरी न सोडता थोडी निमुळती सळी सोडलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं बेड तयार करून घेतलेले आहेत. बेड डोम शेपमध्ये हातानं फिरवून घेतले आहेत, सपाट केलेले आहेत. थोडं सपाट बेड करून आपण ह्यामध्ये ड्रीप लॅटरल टाकले. लॅटरल टाकून ड्रीपच्या इकडं 2 रोपं, इकडं 2 रोपं, अशा पद्धतीनं ही रोपं आपण बसवलेलं आहे. तर आता ह्याचं कारण काय आहे, तर थोडं सर्वात महत्त्वाचं की सगळ्यांना जे आवडतं ते सांगतो मी. सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन की 40,000 रोपं ज्या वेळेला आपण बसवतो आणि प्रति गड्डा आपल्याला 500 ग्रॅमचा मिनिमम मिळतो, तर ह्याचं उत्पादन आपल्याला प्रति एकरमध्ये झाले की 20 टन झाले आपल्याला. तर 20 टन ज्या वेळेला आपल्याला उत्पादन मिळतं, मार्केटमध्ये 5 रुपये जरी भाव मिळाला आपल्याला, तर 5 गुणिले 20 झालं तर 1 लाख रुपये आपल्यामध्ये होतात. तर हा 90 दिवसाचं पीक आहे. सर्वसाधारणपणे रोपाचा आपण हिशोब केला तर आपल्याला प्रति रोप ट्रेमधली घेतली आपण रोपं तर सर्वसाधारणपणे आपल्याला 60 पैशाला एक रोप भेटतं. वाप्यातले घेतले तर 35 ते 40 पैशाला एक रोप भेटत असतं आपल्याला. तर 40,000 रोपाचा आपण हिशोब काढला तर आपल्याला जवळपास 20 ते 25,000 आपण हे ट्रेमधले घेतलेले आहेत. 25,000 रुपये रोपाचे झाले आपल्याला. ह्याच्या पुढे जाऊन विचार केला आपण तर औषधं पाणी खतं याचा हिशोब केला तर ते एक आपल्याला 10 ते 15,000 म्हणजे 40,000 रुपये आपल्याला खर्च येऊ शकतं. आणि येणारं उत्पादन जर का आपण 5 रुपयेनं धरलो तर 20 टनाचे उत्पादन आपल्याला मिळतात की 1 लाख रुपये. तर 60,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा राहतो ह्यामध्ये. पण आजचा मार्केट दर हा 25 रुपये आहे शेतकरी मित्रांनो. 25 रुपयाचा हिशोब केला तर आपल्याला 5 लाख रुपये होतात. पण हे कधी काळीच होत असतं, शक्यतो कंटिन्यू राहत नसतं. कंटिन्यू मार्केट दर ह्याचा 5 रुपयेपासून 15 रुपयेपर्यंत मार्केट दर राहत असतो. तर ह्यामध्ये आपल्याला प्लस मायनस जास्तीत जास्त येईल तेवढा आपल्याला बोनस राहू शकतो. दुसरं महत्त्वाचं ह्यामध्ये काय आहे की तारकाठीचं झंझट नाही आहे आपल्याला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे मार्केट खूपच पडलं तर आपण रोटर मारून ह्याचं खत करू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भांगलण खूप कमी लागते, म्हणजे ज्यावेळा आता हा प्लॉट आहे 35 दिवसाचा ॲक्च्युली प्लॉट आहे, 35 दिवसाचा प्लॉट पूर्ण झाकलेला आहे. तर अशा पद्धतीने झाकल्यामुळं तणकाट यायचा जास्त चान्स नसतो आपल्याला. सुरुवातीला जे काय करावं लागतं तर त्या पद्धतीने थोडं केलं तर होत असतं. तर अशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं. स्प्रे अतिशय कमी लागतात. हार्डली 90 दिवसाच्या कालखंडात आपल्याला 5 ते 6 स्प्रे घेतलं तर सफिशियंट होतात. 5-6 स्प्रेमध्ये अतिशय चांगलं येत असतं. दुसरं महत्त्वाचं की लोकल मार्केट असू दे, मुंबई मार्केट असू दे, हैदराबाद, चेन्नई, प्रत्येक मार्केटला कोबी हे चालत असतं. तर अशा पद्धतीनं केलं तर वर्षातून आपण कमीत कमी 2-3 पिकं घेतलं तरी चांगल्या पद्धतीनं चालू शकतं आणि सगळ्या सीझनला चालतं सर्वात महत्त्वाचं. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण जर का योग्य नियोजन करत गेलो आणि ह्याचं जर का आपण रोटेशनमध्ये ठेवलो आणि कधी काही आजचा रेट आहे तर अशा पद्धतीनं रेट भेटला तर नक्कीच चांगले पैसे होतील. ह्याच्या पुढं जाऊन की ह्यामध्ये आपल्याला काढताना हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला की बाबा पोती भरूनच पाठवून द्यावे लागतात. एका पोत्यामध्ये 40 किलोचं जवळपास पोतं भरत असतं आपलं, 40-50 किलोचं. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला पाठवतो त्यावेळेला मार्केटमध्ये सुद्धा पटकन जातं. लई त्रास आणि मेहनत खूप आहे, अशातला पण काय प्रकार घडत नाही. आणि वन टाईम हार्वेस्टिंग होत नाही, थोडे हळूहळू आपल्या हार्वेस्टिंग होते. 15-20 दिवसाच्या कालखंडात आपला हा प्लॉट संपत असतो, त्यामुळं त्याचाही अधिकाधिक म्हणजे त्या दिवसात पण रेट चढउतार झाले तर त्याचाही बेनिफिट होऊ शकतो.
आता खताचा आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे ह्याला नॉर्मल खतं लागतात, 5 ते 6 हजार रुपयाची खतं सफिशियंट होतात. जेवढं ड्रीपनं सोडू तेवढंच चांगलं आहे. वरून काय टाकून द्यायचं किंवा वरून काय खतं द्यायची काही गरज लागत नाही. फक्त स्प्रे करत असताना थोडा आळीचा स्प्रे, नकळत बुरशीचा स्प्रे, ह्याचं नियोजन आपण प्रॉपर बसवलो तर ह्याला विशेष असा वेगळा स्प्रेची पण काय गरज नसते. तर अशा पद्धतीनं ही शेती आहे कोबीची शेती. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ.